मराठा आरक्षण संदर्भात सध्या राज्य सरकारने एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आता सुरू आहे। सह्याद्री अतिथिगृहामध्ये ही बैठक सध्या सुरू आहे आणि यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत आणि त्यासोबत औरंगाबाद विभागीय आयुक्त जालना नांदेड लातूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकही उपस्थित आहेत। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। एकीकडे मराठा आंदोलनात तापू लागलेत। वेगवेगळ्या शहरांमध्ये बंद पाळण्यात येत आहे। रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे आणि दुसरीकडे ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। तर या बैठकीमध्ये सध्या काय नेमके महत्त्वाचे मुद्दे आहेत पाहूया। मराठा आरक्षणासाठी मधला मार्ग कसा काढता येईल, सरकारनं आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। प्रकरण कोर्टात असल्यामुळे स्पेशल लीगल टीमला बोलावण्यात आलेलं आहे। लीगल भूमिका काय मांडायची यावर चर्चा होणार आहे। कायदेशीर भूमिका काय असावी यावरही चर्चा आहे। लवकरात लवकर कोर्टासमोर जाण्यासाठी तयारी करणार। हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस असल्याचं कळतंय। जालन्यामध्ये नक्की काय घडलं याबाबत सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। जालन्यातल्या प्रकरणात दोषींवर कारवाईचे आदेश दिले जातात। मराठा आरक्षणाच्या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल जाऊत आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। कपिल, अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, राज्यातल्या सर्व मराठा संघटनांचं या बैठकीकडे लक्ष आहे। काय नेमका निर्णय घेतला जातोय, काय सध्या या बैठकीमध्ये सुरू आहे, काय नेमके तपशील आहे? मराठा समाजाचे सर्व कमिटी असतील, सर्व पदाधिकारी असतील, सर्व नेते असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री इथे या सर्व बैठकीला हजर आहेत। नेते हजर आहेत आणि एकंदरीत ही बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीत खास करून तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे। एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता, कोणालाही नाराज न करता मराठा आरक्षणाबाबत काय मधला मार्ग काढता येईल याकडे यावर महत्त्वाची चर्चा होणार आहे। त्याचबरोबर सरकारने टप्प्याटप्प्याने जे काही भूमिका मांडलेले, काही निर्णय घेतलेले आहेत मराठा आरक्षणाबाबत, त्याचा सर्वांचा आढावा आज या बैठकीत घेतला जाणार आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा विषय कोर्टात आहे, त्यामुळे एक स्पेशल लीगल टीम मराठा आरक्षणाबाबत ह्या इथे बोलवलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात ही चर्चा होणार आहे। आणि त्यानंतर सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे, सरकार हे कोर्टासमोर कसं गेलं पाहिजे, काय उत्तरं तयार केली पाहिजे, काय भूमिका मांडली पाहिजे यावर ही चर्चा होणार आहे। लवकरात लवकर सरकार आपली लीगल भूमिका समोर आणणार आहे, यासाठी ही महत्त्वाची बैठक आहे। हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आज ह्या सर्व बैठकीत तपासले जाणार आहेत। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जालनामध्ये ज्या प्रकारे जे प्रकरण घडलेलं आहे त्या प्रकरणामध्ये सर्व गोष्टी चौकशी होणार आहे। हे प्रकरण कसं घडलं, कुठून सुरुवात झालं, ह्यामध्ये दोषी कोण आहेत, कोणता अधिकारी किंवा SP जे आहेत ते तर दोषी नाहीत ना, या सर्वांचा आज तपास केला जाणार आहे। आणि नक्कीच आज दुपारपर्यंत अनेक मोठमोठे कारवाई या प्रकरणातही समोर येणार आहे, त्यामुळे ही बैठक खूप महत्त्वाची समजली जाणार आहे। यामध्ये लीगल ॲक्शन काय घ्यायची आहे मराठा आरक्षणासाठी जे कोर्टात विषय आहे ती महत्त्वाची भूमिका आज सरकार मांडणार आहे, त्यामुळे नक्कीच ही बैठक मराठा समाजासाठी आणि सरकारसाठी खूप महत्त्वाची असणार आहे। खरंय कपिल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकीकडे जालन्यामध्ये ज्या ठिकाणी मराठा आंदोलक उपोषणासाठी बसलेले त्यांचं सुद्धा या बैठकीकडे लक्ष आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक होती, जरूर लक्ष ठेवून राहा। भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24 तास।